राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. आजपासून 6 मार्च पर्यंत कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. काही भागात तुरळक तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल झाकून ठेवावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. सोलापुरातल्या माढा तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा फटका पिकांना बसलाय. मानेगावमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. शेतकऱ्याची 1.5 एकर द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या फटक्यानं हिरावून नेलाय. अधिवेशन संपलं की शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगरमध्ये केलाय. एका मंत्र्यानं अलीकडेच महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिवेशन काळात शेतकऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका, अधिवेशन संपलं की वीज तोडा असा आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचं पाटील यांनी म्हटलंय. नम्र होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होती अशी मला खात्री आहे. नम्र होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मुंबईमध्ये जोगेश्वरी विक्रोळी लिंकवर सुरू असलेल्या हॉटेल बांधकामामध्ये सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 23 ऑगस्ट 2021 रोजी त्यांनी या घोटाळ्याला मान्यता दिली असं सांगतानाच या प्रकरणी वायकर लवकरच जेलमध्ये जातील असा दावा देखील सोमय यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झालाय. कार्यालयातील दोघांनी संगनमत करून श्रवण यंत्र मशीनमधील वाटपात घोटाळा केल्याचं उघड झालंय. जवळपास 7 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे